नमस्कार मित्रांनो टिपट फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे तर उदय सामंत यांनी घोषणा केलेली आहे तर लोकसत्ताने ही बातमी दिली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून चॅनलवर जे नवीन व्हिडिओ होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर पुण्यातील रानडे रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभागाचे स्थलांतर व विलिनीकरण रद्द करण्याचाही त्यांनी निर्णय दिलेला आहे तर याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूया तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद देत बोलताना राज्यभरातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे तर आम्ही लवकरात लवकरच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत असं ते म्हणाले तसेच अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या ते इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता विभागाचे स्थलांतर त्या ठिकाणी ते बोलत होते तर त्या ठिकाणी कुलगुरूंसोबत त्यांनी बैठक घेतली तर त्या बैठकीमध्ये प जी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की महाविद्यालय सुरू करावेत यासाठी आमची तया देखील तयारी झालेली आहे किती टक्क्यांमध्ये सुरू करायची आणि कशा पद्धतीने करायची यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे केवळ टास्क फोर्सने जे प परवा सांगितलं आहे की पुन्हा एकदा महाविद्यालय किंवा शाळा सुरू करणं हे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अडचणीचं होऊ शकतं तर हे सगळे अहवाल आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नेऊ टास्क फोर्सशी चर्चा करू पण महाराष्ट्र शासनाची तयारी महाविद्यालय सुरू करण्याची झालेली आहे प्रत्येक ठिकाणी कुलगुरू जिल्हाधिकाऱ्यांशी आमच्या संचालकांशी बोल बोलत आहेत बोलत आहेत लवकरात लवकर आम्ही महाविद्यालय सुरू करण्याचा विचार निर्णय आम्ही घेणार आहोत तर या ठिकाणी असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे तर लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाची महाविद्यालय सुरू करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि कधी पण आता लवकरच ते घोषणा करू शकतात की महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्याची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की कोरोनाचं अडचणी पुन्हा काही येऊ नयेत तर त्यादृष्टीने ते, ते एक सर्वे करत आहेत की जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी काय अडचणी येऊ शकतात काय नाही तर यावर्षी त्या या याविषयी त्यांचा चर्चा विनिमय त्या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर लवकरच महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्याचे त्यांनी ग्वाही दिलेली आहे फिक्स्ड डेट त्यांनी सांगितलेली नाही आहे परंतु लवकरच महाविद्यालय या ठिकाणी आम्ही सुरू करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर थोडक्यात महाविद्यालय लवकरात लवकर लो या ठिकाणी सुरू होणार आहेत असं विदय सामंत यांनी सांगितलेलं आहे तुम्हाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अद्याप चॅनलला सस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर वॉचिंग